गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल विशू मेनी हॅपी दिवाळी फॉर ऑल ऑफ यू सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा नाव व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एक्झाम पेपर पॅटर्न फॉर एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन एच एस सी बोर्ड एक्झाम ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कंडक्ट केली जाते त्या एक्झाम त्या पेपरचा क्रायटेरिया मार्किंग सिस्टीम अँड त्या पेपरमध्ये इन्क्लूड असलेले क्वेश्चन ह्या सर्वांचा आज आपण अभ्यास करणार आहोत वे नो दॅट इन ट्वेल्थ स्टँडर्ड एव्हरी सब्जेक्ट इच कॅरी हंड्रेड मार्क बारावीच्या एक्झामसाठी जे सब्जेक्ट इन्क्लूड असतात ते प्रत्येक सब्जेक्ट हे शंभर मार्कांचे असतात आणि ते शंभर मार्क हे दोन एक्झाममध्ये डिवाइड केले जातात आज आपण पर्टिक्युलर केमिस्ट्री सब्जेक्ट या विषयावरती बोलणार आहोत म्हणजे केमिस्ट्री पेपर हा शंभर मार्काचा आहे ते शंभर मार्क पुन्हा कितीमध्ये डिवाइड झालेत कशासाठी किती, कशा किती मार्क यूज केलेत हे आपण बघणार आहोत हियर दिस हंड्रेड मार्क फॉर केमिस्ट्री सब्जेक्ट एंड दिस हंड्रेड मार्क इज डिवायडेड इंटू टू एक्झॅमिनेशन दॅट इज दिस हंड्रेड मार्क इज डिस्ट्रीब्युटेड इंटू सेव्हन्टी एंड थर्टी दिस सेव्हेंटी मार्क इट फॉर रिटर्न एक्झॅमिनेशन की जी फेब्रुवारी अँड मार्चमध्ये कंडक्ट केली जाते अँड थर्टी मार्क फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन शंभर मार्कपैकी सत्तर मार्क हे थेअरी एक्झामिनेशनसाठी असतात तीस मार्क हे प्रॅक्टिकल साठी युज केले जातात देन नेक्स्ट क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर थिएरी एक्झामिनेशन दिस क्वेश्चन पेपर बोर्ड क्वेश्चन पेपर इट कन्स्टी कन्सिस्ट टोटल थर्टी वन क्वेश्चन क्वेश्चन पेपर मध्ये बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये एकूण एकतीस क्वेश्चन आहेत देन हियर वी विल सी हाऊल यू डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस सेव्हन्टी मार्क इन थर्टी वन क्वेशन ह्या सेक्शन मध्ये आपण ह्या पॉईंटमध्ये आपण थिअरी एक्झामिनेशनसाठी जे सत्तर मार्क यूज केले जातात त्या सत्तर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे बघणार आहोत दिस सेव्हन्टी मार्क इज डिस्ट्रीब्युशन इन टू सेक्शन्स ए बी सी एन डी दॅट इज हियर दिस थर्टी वन क्वेश्चन इज डिवायडेड इंटू फोर सेक्शन सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी अँड सेक्शन डी हे एकतीस क्वेश्चन हे ह्या चार सेक्शनमध्ये डिवाइड झालेत ते आपण ते सेक्शन ते एकतीस क्वेश्चन ह्या सेक्शनमध्ये कसे डिवाइड झालेत हे आपण ह्या चारच्या चार चा आधारे बघणार आहोत तर बघा ह्या चार्ट मध्ये पहिला आहे सेक्शन त्यानंतर क्वेश्चन टाईप त्या एबीसीडी सेक्शन मध्ये असणाऱ्या क्वेश्चनचा टाईप काय असेल त्यामध्ये इन्क्लूड झालेले क्वेश्चन इंटरनल चॉईस टोटल मार्क एंड मार्क विथ ऑप्शन्स पहिला बघा सेक्शन ए दिस सेक्शन ए इट कॅरी टू क्वेश्चन दिस सेक्शन ए इट कॅरी टू क्वेश्चन क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर सेकंड देन क्वेश्चन नंबर फर्स्ट इट कंटेन टेन मल्टीपल चॉईस क्वेश्चन क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दहा क्वेश्चन आहेत ते दहा क्वेश्चन हे एमसी क्यू वरती आहेत हिअर दिस टेन मल्टीपल चॉईस क्वेश्चन इच क्वेश्चन इट कॅरी वन मार्क इच क्वेश्चन इट कॅरी वन मार्क दॅट इज इन दिस क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम वन टू टेन एंड दिस टेन क्वेश्चन इट कॅरी टोटल टेन मार्क पहिल्या मध्ये जे एमसीक्यू क्वेश्चन आहेत त्या प्रत्येक क्वेशनसाठी एक, क्वेशन एक, क्वेशन 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 एक, क्वेशन एक मार्क आहे म्हणजे पहिला क्वेश्चन हा दहा मार्कचा इट कंटेन एट व्हेरी शॉर्ट अँसर टाइप क्वेश्चन जो सेकंड क्वेश्चन आहे सेक्शन ए मधला त्यामध्ये एकूण आठ क्वेश्चन आहेत त्या आठ क्वेश्चनचा टाइप हा व्हेरी शॉर्ट अँसर दॅट इज वन सेंटेन्स अँसर ह्या आठ क्वेश्चनसाठी पण इथं एक मार्क आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी एक मार्क म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड मधल्या आठ साठी टोटल आठ मार्क आहेत सेक्शन ए मध्ये जे अठरा क्वेश्चन आहेत ते अठरा क्वेश्चन हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत हिअर नो इंटरनल चॉईस ह्यामध्ये कोणताही इंटरनल चॉईस नाही म्हणजे हे अठराच्या अठरा क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत सत्तर पैकी अठरा मार्क हे ह्या सेक्शन ए साठी आहेत सेकंड बघा सेक्शन बी सेक्शन बी इट कंटेन क्वेश्चन नंबर थ्री टू क्वेश्चन नंबर फोर्टीन टोटल ट्वेल्व क्वेश्चन आर इनव्हॉल्व इन दिस सेक्शन बी सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर तीन ते क्वेश्चन नंबर चौदा असे एकूण बारा क्वेश्चन आहेत आणि ह्या बारा क्वेश्चनचं नेचर हे शॉर्ट अँसर क्वेश्चन वन असं असेल ह्या सेक्शन बी मध्ये जे बारा क्वेश्चन आहेत त्या बारा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क आहेत प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क म्हणजे सेक्शन बी हा एकूण चोवीस मार्कांचा आहे पण ह्या सेक्शन बी मध्ये तुम्हाला इंटरनल चॉईस मिळेल ह्या बारांपैकी जे तुम्हाला सोपे क्वेश्चन वाटतील त्या सोपे क्वेश्चन तुम्हाला निवडायचे आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत पण ह्या बारांपैकी आठ क्वेश्चन तुम्हाला चॉईस करायचे आहेत आणि ते सॉल्व करायचे आहेत म्हणजे सेक्शन बी साठी एकूण मार्क आहेत सिक्स्टी तसेच सेक्शन सी मध्ये क्वेश्चन पंधरा ते क्वेश्चन नंबर सव्वीस असे एकूण बारा क्वेश्चन आहेत सेक्शन सी मध्ये पण बारा क्वेश्चन आहेत ते बारा क्वेशन हे पंधरा ते सव्वीस ह्यामध्ये आहेत ह्या बारा क्वेश्चनचा टाईप शॉर्ट अँसर क्वेश्चन सेकंड असा आहे सेक्शन सी मधला प्रत्येक क्वेश्चन हा तीन मार्काचा आहे सेक्शन बी मध्ये पण बारा क्वेश्चन आहेत पण ह्या बारा क्वेश्चनचं मार्किंग हे टू मार्किंग नुसार आहे अँड सेक्शन सी मधल्या बारा क्वेशनचं मार्किंग हे थ्री मार्किंग सारखं आहे म्हणजे सेक्शन सी मधला प्रत्येक क्वेश्चन हा तीन मार्कांचा असणार आहे यामध्ये एकूण मार्क आहेत छत्तीस पण ह्या सेक्शन सी मध्ये बारा क्वेश्चन पैकी तुम्हाला आठ क्वेश्चन चॉईस करायचे आहेत आणि ते आठ क्वेश्चन सोडवायचे आहेत म्हणजेच या सेक्शन सी मधले टोटल मार्क असतील ट्वेंटी फोर अँड लास्ट राहिलेला सेक्शन म्हणजे सेक्शन डी ह्या सेक्शन मध्ये एकूण पाच क्वेश्चन आहेत ते पाच क्वेश्चन हे क्वेश्चन नंबर सत्तावीस ते क्वेश्चन नंबर एकतीस असे आहेत ह्या पाच क्वेश्चनचं नेचर हे लॉंग अँसर टाईप क्वेश्चन असणार आहे म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला अँसर लिहिताना लॉंग अँसर लिहायचे त्या क्वेश्चन मध्ये इन्क्लूड झालेला क्वेश्चन आणि त्यामध्ये असलेले जे काही अँसर असतील ते अन्सर लिहिताना तुम्हाला लॉंग मध्ये लिहायचे ह्या प्रत्येक क्वेश्चनसाठी इथं तुम्हाला चार मार्क असणार आहेत क्वेश्चन डी मधल्या प्रत्येक क्वेश्चन सेक्शन डी मधल्या प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला इथं चार मार्क असणार आहेत म्हणजे सेक्शन डी हा एकूण वीस मार्कांचा असेल सेक्शन डी मध्ये पण तुम्हाला इंटरनल चॉईस मिळणार आहे पाच क्वेश्चन पैकी तुम्हाला तीन क्वेश्चन चूज करायचे आणि ते तीन क्वेश्चन सॉल्व करायचे अशा प्रकारे सेक्शन डी हा एकूण बारा मार्कांचा असणार आहे हे झालं बोर्ड एक्झाम मधल्या सत्तर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन की ते सेक्शन ए बी सी आणि डी मध्ये इन्क्लूड केलेला आहे ह्या सेक्शन ए बी सी डी मध्ये एकूण एकतीस क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन मध्ये असलेले इंटरनल चॉईस त्याचे टोटल मार्क अँड मार्क विथ ऑप्शन हे आपण इथं बघितलेलं आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी एक्झ बोर्ड एक्झाम कंडक्ट केली जाते त्या एक्झाम मध्ये असा क्वेश्चन पॅटर्न यूज केला जाणार आहे ह्यामध्ये तुम्हाला ह्या, ह्या सेक्शन बी सी आणि डी मध्ये इंटरनल चॉईस करता येतील इथं तुम्हाला तुमच्या निवडीनुसार क्वेश्चन चॉईस करता येईल पण सेक्शन ए हा तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे हिअर नो एनी इंटरनल चॉईस अशा प्रकारे जी तुमच्या आताची येणारी एक्झाम आहे ती सत्तर मार्कांची असणार आहे तर याच्या बरोबर आज आपण बघणार आहोत की केमिस्ट्री विषयामध्ये जे सोळा चॅप्टर आहेत त्या सोळा चॅप्टरचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे जे पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन पडणार आहेत त्या क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधून कसे क्वेश्चन पडणार आहेत किंवा कोणत्या चॅप्टरला किती मार्केचं वेटेज असणार आहे हे आपण पुढं बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ मार्क पर्टिक्युलर आपण बघतोय केमिस्ट्री सब्जेक्ट चॅप्टर नंबर नेम ऑफ चॅप्टर मार्क एंड मार्क विथ ऑप्शन तर आपला पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट सॉलिड स्टेट सॉलिड स्टेट ह्या चॅप्टर वरती एकूण तीन मार्कांचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आयदर तो क्वेश्चन मल्टिपल चॉईस असेल व्हेरी शॉर्ट असेल शॉर्ट अँसर असेल किंवा लाँग अन्सर क्वेश्चन असेल म्हणजे सॉलिड स्टेट वरती तुम्हाला तीन मार्काचं क्वेश्चन असेल विथ ऑप्शन फायव्ह मार्क्स देन सेकंड चैप्टर सोल्युशन सोल्युशन चैप्टर वरती तुम्हाला पेपरमध्ये चार मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विथ ऑप्शन सहा मार्क थर्ड आयोनिक इक्विलिब्रिया थर्ड चॅप्टर आपला आयोनिक इक्विलिब्रिया आयोनिक इक्विलिब्रिया ह्या चॅप्टर वरती पेपरमध्ये चार मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा मॅक्झिमम सहा मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपला बघा केमिकल थर्मोडायनेमिक केमिकल थर्मोडायनेमिक हा बोर्ड एक्झाम साठी इम्पॉर्टन इम्पॉर्टंट चॅप्टर असेल कारण ह्या चॅप्टर वरती एकूण सहा मार्काचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हा तुमचा वेटेचा चॅप्टर असेल ह्यामधून तुम्हाला मॅक्झिमम मार्क कॅरी करता येऊ शकतात केमिकल थर्मोडायनेमिक जर ऑप्शन सहित जर बघितला तर ह्याला आठ मार्क आहेत हा चॅप्टर आठ मार्कांसाठी आहे द नेक्स्ट आपला केमिस्ट्री इलेक्ट्रो केमिस्ट्री या चॅप्टर साठी एकूण पाच मार्क आहेत विथ ऑप्शन सात मार्क आहेत केमिकल कायनेटिक्स ह्या चॅप्टर साठी पेपरमध्ये चार मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात किंवा ऑप्शन सहित सहा मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात चॅप्टर नंबर सेव्हन इलेमेंट ऑफ ग्रुप सिक्स्टीन सेव्हन्टीन अँड एटीन हा पण तुमचा वेटेजचा चॅप्टर आहे किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर म्हटला तरी चालेल ह्या चॅप्टर वरती सहा मार्काचे क्वेश्चन किंवा मार्क विथ ऑप्शन एट मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात म्हणजे ह्यामध्ये केमिकल थर्मोडायनेमिक अँड इलेमेंट्स ऑफ ग्रुप सिक्स्टीन सेव्हनटीन एटीन हे दोन चॅप्टर आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रो केमिस्ट्री चॅप्टर आहे आपला हा चॅप्टर सुद्धा तुमचा वेटच वेटेजचा असू शकतोय कारण ह्या चॅप्टर ह्या ट्रान्झिशन इन इनर ट्रान्झिशन चॅप्टर वरती बोर्ड पेपरमध्ये एकूण सहा मार्काचे क्वेश्चन येतात किंवा ऑप्शन सहित आठ मार्काचे क्वेश्चन येतात तर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला कॉर्नेशन कंपाउंड कॉर्डिनेशन कंपाऊंड ह्या चॅप्टर वरती एकूण पाच मार्काचे क्वेश्चन किंवा ऑप्शन सहित सात मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात त्या पुढचा चॅप्टर बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हॅलोजन डेरिवेटिव्ह ह्या चॅप्टर वरती सुद्धा पाच मार्काचे क्वेशन किंवा सात मार्काचे क्वेश्चन येतात त्यानंतरचा आपला चॅप्टर आहे अल्कोहोल फिनॉल आणि इथर्स ह्या चॅप्टर वरती चार मार्काचे क्वेश्चन किंवा मॅक्झिमम सहा मार्काचे क्वेशन येतात त्याच्या पुढचा चॅप्टर आहे अल्डेहॅड किटोन एन कार्बोझायलिक ऍसिड दिस चॅप्टर इट कंटेन टोटल सिक्स मार्क ह्या चॅप्टर वरती सहा मार्काचे क्वेश्चन किंवा मॅक्झिमम ऑप्शन सहित आठ मार्काचे क्वेश्चन येतात म्हणजे ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन बरोबरच किटोन अँड कार्बोझॅलिक अॅसिड हा सुद्धा इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर थर्टीन अमाइन्स अमाइन्सवरती तीन मार्काचे क्वेश्चन किंवा ऑप्शन सहित चार मार्काची क्वेश्चन वरती सुद्धा तीन मार्काची क्वेश्चन किंवा ऑप्शन सहित चार मार्काचे क्वेश्चन येतात त्यानंतरचे चॅप्टर आहेत इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या पॉलिमर केमिस्ट्री वरती बोर्डमध्ये तीन मार्काचे क्वेश्चन किंवा ऑप्शनसहित चार मार्कचं क्वेश्चन येतात आणि लास्ट चॅप्टर आहे आपला ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री यावरती सुद्धा बोर्ड पेपरमध्ये तीन मार्काचे क्वेश्चन किंवा मॅक्झिमम चार मार्काचे क्वेशन येतात अशा प्रकारे जे आपण मगाशी सेव्हेंटी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं सेक्शन ए बी सी डी मध्ये तेच सेव्हन्टी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे ह्या चॅप्टर वरती केलेलं आहे म्हणजे ह्या एकूण सोळा चॅप्टरमध्ये जे असे चार पाच सहा चॅप्टर आहेत की तुम्हाला मॅक्झिमम मार्क देऊ शकतात ते चॅप्टर म्हणजे इथला एट नंबरचा चॅप्टर ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन अल्ड हेड किटोन्स त्याचबरोबर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इकडचे आपले चॅप्टर आहेत केमिकल थर्मोडायनेमिक अँड इलेमेंट्स ऑफ ग्रुप सिक्सटीन सेवन्टीन एटीन याचबरोबर इलेक्ट्रो केमिस्ट्री हे जे पाच सात चॅप्टर आहेत हे तुमचे वेटेजचे चॅप्टर आहेत की तुम्हाला मॅक्झिमम मार्क देऊ शकतात म्हणजे ह्या चॅप्टर वरती तुम्हाला अभ्यास करताना अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे की पाठीमागच्या चार पाच वर्षांमध्ये ज्या प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचा क्रायटेरिया त्या क्वेश्चनची पद्धत बघून तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे बोर्ड एक्झामिनेशनसाठी अभ्यास करत असताना अशा प्रकारे अभ्यास करा की ज्या मार्क ज्या चॅप्टर साठी मॅक्झिमम वेटेज असेल ते चॅप्टर अगोदर कव्हर करा त्यानंतर बाकीचे चॅप्टर कव्हर करत या अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास करत गेला मार्किंग सिस्टीमनुसार जर अभ्यास करत गेला तर तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम मार्क पडू शकतात हे झालं आपलं एचएसी बोर्ड एक्झामिनेशनचं सेव्हेंटी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आणि केमिस्ट्रीमध्ये असलेले सोळा चॅप्टरचं चा मार्किंग डिस्ट्रीब्युशन थँक्यू व्हेरी मच अँड बेस्टलक फॉर ऑल स्टुडंट फॉर एचएसी बोर्ड एक्झामिनेशन